सध्या राज्यात खरीपाची पेरणी सुरू झाली आहे, मात्र याच काळात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या माथी बोगस अप्रमाणित आणि बनावट बियाणं मारण्याचे प्रकार घडत आहेत. नुकतंच अकोल्यात लाखो रुपये किमतीचं अप्रमाणित बियाणं कृषी विभागानं छापा मारून जप्त केलंय. प्रत्येक हंगामात कपाशी आणि सोयाबीनची उगवण न झाल्याच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षीही अशा तक्रारी आल्या होत्या. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीची वेळ येते. यावर्षी शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्या गोष्टी कोणत्या, शेतकऱ्यांना बियाणं खरेदी करण्यापूर्वी आणि नंतर काय करावं, याविषयी माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट. अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. खरीप हंगामासाठी बी बियाणं आणि खतांच्या खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू झाली आहे. यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी अधिक जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, कारण गेल्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. बियाणं, खतं आणि मशागतीवर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो, मात्र बोगस बियाण्यांमुळे सगळा खर्च पाण्यात जातो. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना खात्री करून घ्यावी असं आवाहन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केलंय. शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करत असताना शक्यतो प्रमाणित बियाण्याचाच वापर करावा आणि प्रमाणित बियाणे हे त्याच्या बियाण्यावरील लेबल जे असतं त्याच्यावरून ते ओळखलं जातं. प्रमाणित बियाण्याचं लेबल हे निळ्या रंगाचं असतं. निळ्याचं रंगाचं लेबल जर असेल तर हे प्रमाणित बियाणं आहे असं ओळखलं जातं. शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना ते नामांकित कंपनी महाबीज अथवा नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनचं बियाणं खरेदी करावं. बियाण्याच्या पिशवीवर निळ्या रंगाचा टॅग असणं आवश्यक असतं, तो पाहून घ्यावा. बियाण्यावरचं लेबल वाचून घ्यावं. बियाण्याची उगवण क्षमता किती आहे ते पाहावं. बियाणं किती तारखेपर्यंत वापरासाठी उपयुक्त आहे तेही पाहून घ्यावं. बियाण्याची व्यवस्थित साठवण करणं आवश्यक असतं. बियाण्याची आदळआपट करू नका. सोयाबीनचं बियाणं योग्य पद्धतीनं हाताळा. बियाण्याची पिशवी खालच्या बाजूनं फाडावी. पिशवीवरचं लेबल कायम ठेवा. बियाण्याचं पक्कं बिल दुकानदाराकडून घ्यावं. पिशवीतील मुठभर बियाणं सांभाळून ठेवणं आवश्यक आहे. उगवण क्षमता घटल्यास पिकाचा पंचनामा करून दुबार पेरणी करावी. या काही गोष्टींची शेतकऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. आपला जर हंगाम वाया गेला तर आपलं किती नुकसान होईल हे आपण काळजी आपल्याला ठरवायचं आहे. त्यामुळे आपला उगवण शेती झाली नाही पेरणीनंतर 7 ते 8 दिवसांत आपण शेताची पाहणी करावी. शेतात संख्या झाडांची संख्या जर बराबर प्रमाणात नसेल तर आपण दुसऱ्या बियाण्याची पेरणीची तयारी करावी, जेणेकरून आपला हंगाम जाणार नाही. शेतकऱ्यांनी बियाणं खरेदी करताना घाई न करता काळजीपूर्वक खरेदी करून पेरणी करावी असा सल्ला कृषी तज्ञांनी दिलाय. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.